अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा, 26 डिसेंबरला मंगळवारी आहे दत्त जयंती, आणि 26 डिसेंबरला असल्यामुळे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत 21 दिवसांची ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय लवकर आणलेला आहे की जेणेकरून सगळ्या महिला, सगळे दादा ह्या सेवा करू शकतील। ही जी सेवा आहे ही ते करतील आणि त्याचा त्यांना भरपूर फायदा होईल। बघा महिलांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, आपण सगळे स्वामी भक्त, दत्त सेवेकरी यांच्यासाठी सप्ताह, आता बघा डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा दत्त जयंतीपर्यंत सप्ताह असतो 7 दिवसांचा, तर ही आपल्यासाठी एक पर्वणीच असते। जसं दिवाळीला आपण उत्साहाचं वातावरण असतं, तसं या 7 दिवसांमध्ये केंद्रामध्ये जर तुम्ही जाल तर तिथे दिवाळीच असते, आणि स्वामी म्हणजेच दत्त, दत्त म्हणजेच स्वामी। तर त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये भरपूर सेवा करायची आहे, कारण मग आपल्याला ही सेवा केल्यानंतर म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच असे दिवस का आले, मलाच असं माझ्यावरच हे दुःख का आलं। बघा महिलांनो, मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला होता, ही 21 दिवसांची सेवा आहे। तर ही जर तुम्ही सेवा केली, तुमच्या आयुष्यामध्ये किती पण कठीणातील कठीण अडचणी असतील, दुःख असतील, काहीही समस्या असतील, तर त्या दूर होतीलच। खूप जणींनी याच्यावर कमेंटसुद्धा केलेले आहे, तुम्ही मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघा। तर ही जी सेवा आहे ही आपल्याला 6 डिसेंबर बुधवारपासून सुरू करायची आहे, ठीक आहे। आता आज 3 तारीख आहे, तर तुम्हाला बुधवारी 6 डिसेंबरपासून ही जर तुम्ही सेवा सुरू केली तर बरोबर 26 तारखेला दत्त जयंती मंगळवारपर्यंत 21 दिवस पूर्ण होतात। 21 दिवसांची ही अतिशय प्रभावी सेवा आहे। बघा, मला खूप कमेंट येतात की ताई, आमच्या आयुष्यात आमचं नवरा बायकोचं पटत नाही आहे, कर्जाचा डोंगर झालेला आहे, सासूसुनांचं पटत नाही आहे, घरातलं लहान मुलं वगैरे आजारी पडत आहे, अशा खूप बऱ्याचशा प्रकारच्या समस्या असतात। काही त्यांच्या घराबद्दल प्रॉब्लेम आहे, घर होत नाही आहे, अशी कुठलीही प्रकारची समस्या असेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे। ही तुम्ही सेवा मनापासून जर केली तर 100% तुम्हाला त्याचं फळ मिळेलच। तुम्ही यावेळेस ती करून बघा, पुढच्या वेळेस तुम्ही 10 जणांना स्वतःहून सांगाल की ही सेवा केल्यामुळे असं असं आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होते। बघा, आता 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे, ठीक आहे, तर ते 7 दिवस तर आपल्याला सेवा वगैरे करायचीच आहे, पण 21 दिवसांची सेवा आपल्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे। आणि बघा, बरेचसे स्वामी भक्त आपण रोज जी नित्यसेवा आहे ती करत असतो, पण काही काही कोणी फक्त दर गुरुवारी करतं, कोणी दररोज करतं, तर अशा प्रकारे प्रत्येकाला वेळ कसा असतो त्याप्रमाणे। पण बघा, आता हे जे दिवस आहे ना, हे खूप प्रभावी आहे, त्यामुळे महिलांना मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, ही सेवा सगळे पुरुष स्त्री सगळे करू शकतात, त्यामुळे मी सगळ्या ताई दादा मावशी सगळ्यांना विनंती करते, तुम्ही ही सेवा करा। केल्याशिवाय तुम्हाला त्याचं काय महत्त्व आहे, किती प्रभावी सेवा आहे ते तुम्हाला कळणार नाही। नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, मूलबाळ होत नाही, त्यानंतर मुलं हट्टीपणा करतात, घरातल्या कटकटी, आजारपण, नवरा बायकोचे भांडणं, कुठलेही प्रॉब्लेम असू द्या, महिलांनो तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन मिळेल, तुम्हाला मार्ग सापडतील। आणि बघा, 21 दिवस म्हणजे या दिवसांमध्ये ही सेवा करायची, खूप काही मोठं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही, फक्त लक्षपूर्वक ऐका। आपल्याला आपल्या आयुष्यात वाटतं की आपल्याला सगळं चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजे, दुःख यायला नको, फक्त आनंदच यायला पाहिजे, मग आपण देवाची सेवा करताना विचार का करतो की बापरे 1 तास वाजायचं, बापरे 2 तास वाजायचं, तिथे आपण हिशोब ठेवतो। मग देवाकडे जेव्हा आपण काही मागतो त्यावेळेस आपण हिशोब ठेवतो का? तर नाही ना। म्हणून तुम्ही जेव्हा सेवा कराल ना, आपोआप आपले स्वामी जे आहेत ते आपल्याला पाहिजे ते आपल्या उंजळीमध्ये टाकतातच। कोणाला किती द्यायचं आहे हे ते ठरवतात, फक्त आपण सरळ मार्गाने मनापासून सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। कोणतीही केलेली सेवा वाया जात नाही, तुम्ही मनापासून 1 मिनिटाची जरी कुठलं नामजप केलं ना ते वाया जात नाही, फक्त मनापासून करणं आणि मनामध्ये शंका न आणता करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। प्रत्येक सेवेचं फळ हे योग्य वेळेत तुम्हाला मिळतंच, बऱ्याचशा महिलांना याचे अनुभवसुद्धा असतील, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही ही सेवा करा। या दिवसांमध्ये बरेचसे जण बघा गुरुचरित्राचं पारायण करतं, मी सगळी माहिती देणार आहे की गुरुचरित्राचं पारायण पण कसं करायचं आहे, काय करायचं आहे, पण आत्ता लक्षात ठेवा, 6 डिसेंबरपासून बुधवारपासून तुम्हाला ही 21 दिवसांची सेवा करायची आहे। ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक आहे, तर त्यांनी ते संपल्यानंतर, म्हणजे समजा 6 डिसेंबरच्या आसपास कोणाला मासिक धर्म आहे, कोणाचं 8 डिसेंबरला संपतो आहे मासिक धर्म, कोणाचं 10 डिसेंबरला, तर त्यांनी त्यानंतर सुरू करा। पण जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघेल त्या दिवसापासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, हरकत नाही, पण सेवा करा। ताई माझं मूल लहान आहे, मी जॉब करते वगैरे वगैरे, काही असेल ना थोडं ॲडजस्ट करा, 1.5 तासाची आपली ही सेवा आहे, पण करा। 1.5 तास सुद्धा नाही लागणार, पण त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो, पण तुम्ही ही सेवा करण्याला खूप महत्त्व आहे। आणि ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे। बघा, पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, म्हणजे 6 डिसेंबरला बुधवारी तुम्ही जवळपास तुमच्या इथे कुठे केंद्र असेल, स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे तुम्हाला जाऊन 1 नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे, फुलं अर्पण करायची आहे, आणि मनापासून तुमच्या मनामध्ये
तुमच्यामध्ये काय इच्छा आहे, कुठल्या इच्छेसाठी, कुठल्या अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करताय, ही आपल्या स्वामींना दत्त महाराजांना अगदी मनापासून तुम्हाला सांगायचं आहे. नाक घासून त्यांच्याकडे अगदी विनंती करून सांगायचं आहे की ही 21 दिवसांची सेवा मी सुरू करत आहे, तर यामध्ये देवा अडथळे येऊ नको देऊ आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्या, असं तुम्हाला अगदी मनापासून हे छोटासा असा संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे फार अगदी आपल्याला काही नाही करायचं आहे, ठीक आहे. आता सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते. रोज आपल्याला हे बघा, हे स्वामीचरित्र सारामृत आहे. भरपूर ताईंकडे हे स्वामीचरित्र सारामृत आहेच. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना केंद्रातून, जिथे जवळपास केंद्र असेल स्वामींचं तिथून मिळेल, किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला मिळू शकतो, त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता. हे स्वामीचरित्र सारामृत आहे. यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, ठीक आहे. 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणे याला एक पाठ म्हणतात. म्हणजे हे पूर्ण ग्रंथ एका वेळेस पूर्ण वाचणे हा एक पाठ झाला, ठीक आहे. जे रोज नित्यसेवा करतात ते काय करतात, रोज 3 3 3 असे अध्याय आपण वाचत असतो. आता मी रोज नित्यसेवा करते तेव्हा मी पहिल्या दिवशी 1 2 3, मग 4 5 6 7 8 9 असं 7 दिवसांमध्ये 21 अध्याय संपतात. ती नित्यसेवा झाली. पण तुम्हाला या 21 दिवसांमध्ये रोज एक पाठ पूर्ण करायचा आहे. म्हणजे रोज हे पूर्ण ग्रंथ तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे. त्याआधी तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हा श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे, पूर्ण ग्रंथ, ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्रासारखा पवित्र मंत्र कुठलाच नाही आहे. तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे, इतका सुंदर आहे ना तो तुम्ही म्हणा, तारक मंत्राच्या एक एक शब्दामध्ये तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला ना, तुम्हाला तो मंत्र जो आहे त्याचा पूर्ण अर्थ कळेल आणि त्याचं किती महत्त्व आहे ते कळेल. खूप प्रभावी आहे. त्यामुळे तुम्हाला अशी सेवा करायची आहे. कळालं? पहिले 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, त्यानंतर तुम्हाला हा पाठ आणि त्याच्यानंतर तारक मंत्र, ठीक आहे. तर असं तुम्हाला सलग 21 दिवस करायचं आहे, ठीक आहे. आणि समजा मध्ये अधे पिरियड झाले, काही तुम्हाला सुतक लागलं, तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि परत कंटिन्यू सेवा करायची आहे. फार असे काही त्याला नियम बिलकुल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, समजा ताई मला जमत नाही आहे, काहीतरी अडचणी मला जमत नाही आहे, तर तुम्ही रोज 7 पाठ करू शकतात. समजा 7 जर तुम्ही रोज केले, म्हणजे 7 पाठ नाही म्हणते मी, रोज तुम्ही 7 अध्याय वाचू शकतात अशा प्रकारे. किंवा तुम्ही रोज मग 3 3 3 अध्याय वाचा, जसं आपण नित्यसेवेमध्ये करतो. 7 दिवसांमध्ये मग 1 पूर्ण पाठ होतो, म्हणजे तुमचे 21 दिवसांमध्ये 3 पाठ होतील, जर तुम्ही रोज 3 3 3 अध्याय वाचले तर. कळालं तुम्हाला? अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. पण जमलं तर तुम्ही रोज 1 पाठ करा. नाही जमते तर आज 7 अध्याय, उद्या 7 अध्याय आणि परवा 7 अध्याय, असं तुम्ही 3 दिवस, हे 3 दिवसामध्ये हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. मी पहिले सॉरी थोडं चुकून बोलली की 7 पाठ केले तर 2 दिवसामध्ये नाही होत, 3 दिवसामध्ये हा पाठ होतो, कारण 7 3 21, बरोबर. तर असं तुम्हाला करायचं आहे. बघा, अतिशय प्रभावी ही सेवा आहे, तुम्ही करून बघा. आणि या स्वामीचरित्र ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे ना, याची नित्यसेवा तुम्हाला जमली तर तुम्ही सुरू करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील ना, तर त्या स्वामी महाराज असं दूर करतील. त्याच्यामध्ये खूप, म्हणजे माझे मिस्टरसुद्धा याची नित्यसेवा रोज करतात. तुम्ही करत जा आणि केल्यानंतरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि बघा, गुरुचरित्राचंसुद्धा बरेच जण पारायण करता, तर ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्ही गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र दोघं करायची इच्छा असेल, दोघंसुद्धा सोबत वाचू शकतात, हरकत नाही. गुरुचरित्र ग्रंथ तर तुम्हाला माहिती आहे की तो ग्रंथ, म्हणजे त्या ग्रंथ तो एक जादू असलेला ग्रंथ आहे. त्याचं मी तुम्हाला सांगू तितकं कमी, इतके त्याचं महत्त्व आहे. तर त्यामुळे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा 21 दिवसाचं ही सेवा करायची आहे. आता नियम म्हणजे बघा, समजा तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करताय, तर त्याचे मी नियम तुम्हाला नंतर सांगेल. पण हे जर तुम्ही स्वामीचरित्राचं तुम्ही करणार असाल 21 दिवसांची सेवा, तर ब्रह्मचर्य वगैरे पाळावंच लागतं असं काही नाही आहे. पण दुसरी गोष्ट महत्त्वाची, नॉनव्हेज तुम्हाला स्ट्रिक्टली बंद करायचं आहे. ताई घरातले खातात, त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही खाऊ नका, ठीक आहे. समजा जर तुम्हाला, आता काही काही महिलांच्या मला कमेंट येतात की ताई घरामध्ये मला नॉनव्हेज करावंच लागतं, मी जरी नाही खाल्लं तरी. मग तुम्ही एक काम करा, समजा तुम्हाला आज माहिती की आज तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजणार आहे, तुम्ही सकाळी सकाळी पटकन उठून व्यवस्थित देवपूजा वगैरे करून तुमची सेवा पहिले उरकवून घ्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं काय स्वयंपाक आहे तो तुम्ही करून झाल्यानंतर संध्याकाळी छान तुमचा ओटा वगैरे स्वच्छ तुम्ही धुवून घ्या, ठीक आहे. ते भांडे वगैरे स्वच्छ तुम्ही धुवून टाका, गोमूत्र शिंपडा. दुसऱ्या दिवशी परत तुम्ही केसांवरून आंघोळ करून परत तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता. बघा, आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना, मग आपण ते कसंही पूर्ण करतो. या शंका मनात येतात, बरोबर आहे, पण अशा प्रकारे तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला कांदा लसूण वगैरे खायचं नाही असं
काही नाही आहे. स्वामीचरित्र ग्रंथासाठी तुम्हाला ही जी 21 दिवसांची सेवा आहे त्यामध्ये तुम्हाला हे काही नियम पाळायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता बघा दत्त जयंती जवळ आलेली आहे. भरपूर आता ह्या ज्या सेवा आहे ही अगदी सोपी सेवा आहे. तुम्ही नाही काही दुसरं केलं तरी चालेल, कारण गुरुचरित्राचे जे नियम आहेत ते नियम पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करावं लागतं. तसं त्या मानाने स्वामीचरित्र हा जो ग्रंथ आहे याचे फारसे नियम असे काही नाही आहे, त्यामुळे आपल्या तुमच्या माझ्यासारख्या महिलांना ते करणं सहज शक्य होतं आणि अतिशय सोपी सेवा आहे. जेव्हा तुम्ही एक तासाच्या आत तुमची सेवा होते, ज्यांनी 11 गुरुवार केले असतील त्या सगळ्यांना ताईंना माहिती की किती वेळामध्ये ही सेवा होते. ही जर सेवा तुम्ही केली ना, आपले महाराज आपल्या सगळ्या अडचणी दूर करतात. आर्थिक, मानसिक, शारीरिक ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात. खूप लोकांचे अनुभव आहे. आणि बघा, आपण जर स्वामींची सेवा केली तर आपलं वेळोवेळी ते रक्षण करतात. मला ना कमेंट येतं की ताई मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, प्लीज मला ही सेवा सांगा, ती सेवा सांगा. तर ही सेवा म्हणजे सगळ्या तुमच्या अडचणींवर, तुमच्या सगळ्या समस्यांवर हे एक रामबाण उपाय आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता, ही सेवा करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, 6 डिसेंबरपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. तर ती आपल्याला 26 डिसेंबरपर्यंत, मंगळवारपर्यंत, दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. याची पूजा मांडणी वगैरे कशी असेल, काय असेल, ते सगळं मी तुम्हाला सांगेल. काही अगदी काही नाही आहे त्याच्यामध्ये, अगदी सोपं आहे. उद्यापन कसं करायचं ते वेळोवेळी सगळे मी तुमच्यासोबत व्हिडिओ आणेल. पण आत्ता फक्त मनाशी निश्चय करा की मला ही सेवा करायचीच आहे, यावर्षी मी ही सेवा करणारच आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळ्या महिला कराल अशी मी अपेक्षा करते. ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.